काही विषय आहेत. पत्रकार परिषदेचा माझा हेतू हाच आहे की येणाऱ्या काही काळामध्ये दिवाळीनंतर काही मोठ्या स्वरूपाची कामं भुसावळ शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये किंबहुना या पूर्ण नियोजनमध्ये आम्हाला करायचे आहेत प्रशासनाच्या माध्यमातून. मी पालिकेचा प्रशासक आहे वरणगाव आणि भुसावळचा. तर त्या शहराच्या विकासासाठी मला काय करायचं याचं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आपल्याकडे अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात भुसावळमध्ये, तर अल्पसंख्याक विभागामध्ये वार्डमध्ये आजपर्यंत ज्या काही नागरी सुविधा, काही दुरुस्तीची आवश्यकता असेल, रस्ते असतील, वीज पुरवठा असेल, गटारी असतील, ढापेंचं काम असेल, ते सर्व मी प्राधान्याने अल्पसंख्याक विभागामध्ये जाऊन स्वतः मी बघणार आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीची गरज आहे, म्हणजे जुनी कामं होऊन गेली आहेत परंतु त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित किंवा वाहनांची संख्या राहिली वाढलेली आहे भुसावळ शहरामध्ये, त्याच्यामुळे रस्त्यांची दुरावस्था जिथं तिथं राहिली आहे, त्या सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं प्राधान्याने दिवाळीनंतर हाती घेण्यात येतील. दलित वस्ती अंतर्गत आपले जे बांधव आहेत तिथं, त्याच्यामध्ये तिथं ज्या काही म्हणजे ज्या काही सुधारणा अपेक्षित आहे नागरिक बेसिक नागरिकांच्या ज्या सुविधा आहेत त्या पण मी दिवाळीनंतर त्याचा मी सुरुवात करणार आहे. पुढचा विषय आहे थकबाकी, जो प्राधान्याचा पण विषय आहे. अनेक करोडो रुपयाची थकबाकी गेल्या 10 ते 15 वर्षात कर चुकवणारे थकबाकीदार आहेत. तर मी मोहीम सुरू केली होती, एक साधारणतः महिना झाला असेल आपल्याला. तर मी परत एकदा आवाहन करतो आहे का, दिवाळीमध्ये फक्त आम्ही पॉज घेतलेला आहे, स्टॉप नाही, आम्ही फक्त पॉज घेतलेला आहे. दिवाळीनंतर जे थकीत मालमत्ताधारक आहेत ते आणि जे रहिवास आहेत रहिवासी, तर अशा दोन्ही मालमत्ताधारकांची थकबाकी वसुलीची मोहीम आम्ही पालिकेतर्फे तीव्र करणार आहोत दिवाळीनंतर. आणि आम्ही 100% वसुलीचं टार्गेट ठेवलेलं आहे. त्यामुळे मी आता आवाहन करतो आहे की जर तुम्ही जर थकबाकी जर भरत असाल तर आज भरा, उद्या भरा, दिवाळीच्या काळात भरा. दिवाळीनंतर आम्ही कोणाचं ऐकून घेणार नाही. ती कायदेशीर स्वरूपात आम्ही सिलिंगची प्रक्रिया, जप्तीची प्रक्रिया आणि लिलाव प्रक्रिया ही करणार आहोत. जो भुसावळ शहराचा जो प्रवेशद्वार आहे जळगावकडून येणार, तिथं ते प्रवेशद्वार आहे असं वाटतच नाही आहे. तर तिथं 100 मीटर अंतरावर आम्ही जे आता सध्या दुभाजक टाकलेला आहे तो दुभाजक पूर्णपणे काढून घेणार आहोत. आणि ती जवळपास 200 मीटरची जागा म्हणजे इकडचं आणि पलीकडचं जळगावचा तो पूर्ण एरिया स्वच्छ करून तिथे आम्ही वाय पॉईंटला तिथे सर्कल करणार आहोत. त्या सर्कलवर आम्ही विचार चालू आहे माझा की तिथं म्युरल किंवा काहीतरी मॉन्युमेंट उभं करायचं आहे आणि तिथं वेलकम टू भुसावळ सिटी असं मला तिथे एक सुंदर बोर्ड लावायचा आहे. त्यानंतर मग डिव्हिजनमध्ये 3 तालुके आहेत. 3 तालुक्यांमध्ये आता आपल्याला लोकसभेची तयारी करायची आहे. इलेक्शन आता तोंडावर आहेत. इलेक्शन कमिशनच्या जे महाराष्ट्र राज्याचे जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत श्रीकांत देशपांडे सर, त्यांचा दौरा जळगाव जिल्ह्यामध्ये 1 नोव्हेंबरच्या पहिल्या वीकमध्ये आहे प्रस्तावित आहे. तर आपलं मतदार यादीचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. भुसावळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. आता ती अस्वच्छता कोण करतं आहे, आपण सामान्य नागरिकच करतो. माझं नागरिकांना असं आव्हान आहे, आम्ही वसुंधरा अभियान आणि स्वच्छ भारत सर्वेक्षण यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेची जनजागृती करणार आहोत आणि ऑन फील्ड स्वच्छता आम्ही करणार आहोत. त्याच्यामध्ये रेल्वेच्या कचऱ्याचं डम्पिंग जे आमच्याकडे होतं आहे ते मी ऑथराईज स्वरूपात करून घेणार आहे. त्याच्यासाठी या पालिकेला भरपाईपोटी जी काही रक्कम मिळेल त्याच्यामुळे मला पालिकेचंसुद्धा आर्थिक त्याच्यामध्ये हे होणार आहे. पालिकेचं जे कचरा संकलन आहे ते मी अधिक व्यवस्थित मॅनेजमेंट त्याची करणार आहे, कारण जवळजवळ 12 ते 13 घंटागाडी आपल्याला असणार आहे. आणि वार्डने घंटागाड्यांचं अलॉटमेंट आम्ही करतो आहोत, म्हणजे 1 नंबरच्या वार्डसाठी ही घंटागाडी असणार, ड्रायव्हर तो असणार आहे, त्याचा नंबर वगैरे आम्ही नागरिकांना देणार आहोत. आणि आम्ही एक जसं कस्टमर केअर सेंटर आहे तसं आपलं कलेक्टर सरांनी एक उद्घाटन केलं होतं 1 महिन्यापूर्वी, तर तिथं पण नागरिकांना तुमच्या कचऱ्याच्या ज्या काही समस्या असतील त्या तुम्हाला मांडता येतील, आमच्याशी बोलता येईल, आम्हाला फोटो टाकता येईल.